सायन्स सायन्स म्हटले की आपल्याला काय आठवतं? फिजिक्सचं कधीही न संपणारं जाळजूळ पुस्तक, केमिस्ट्रीचे हजारो रिॲक्शन आणि बायोलॉजीमधल्या अमिबांचा पंचनामा करणारी प्रयोगशाळा. किती बोरिंग असतं ना हे सायन्स, ज्याचं पुस्तक हातात घेतलं की डोळे प्रकाशाच्या वेगाने झोपायला सुरुवात करतात. हातातलं पुस्तक गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीने खाली गळून पडतं आणि वाचणारा डोळे मिटून स्वप्नांच्या दुनियेत हरवून जातो. पण खरंच सायन्स इतकं बोरिंग आहे का? का आपण नुसता रट्टा मारून परीक्षेपुरता अभ्यास करून त्याची मजा घालून बसलोय? मित्रांनो, तुम्हाला रिचर्ड टाट्या माहीत आहेत का? हां, बरोबर, एकदम बरोबर, तेच आपल्या ड्रम टाट्यांच्या गाववाले रिचर्ड फाईटमन. सांगेन कधीतरी टाइम भेटल्यावर. पण आत्तापुरतं एवढंच लक्षात ठेवा, खूप मोठा सायंटिस्ट होता, नोबेल पारितोषिक विजेता होता, भौतिकशास्त्राच्या दुनियेतील एक राजा माणूस, दिलदार विनोदी व्यक्तिमत्व असलेला. तर त्यांनी विज्ञानाबद्दल एक किस्सा सांगितला होता, तो असा, विज्ञान म्हणजे एखाद्या बुद्धिबळाच्या खेळासारखं आहे. समजा दोन माणसं बुद्धिबळ खेळत आहेत आणि तिसरा माणूस त्यांचा खेळ पाहतो, पण त्याला या खेळाबद्दल काहीच माहिती नाही. प्यादं कुठलं, उंट कुठला, हत्ती कुठला, त्याची चाल कशी असते असलं काही माहीत नाही. आणि अशा परिस्थितीत फक्त खेळ बघून जर त्याला कुणी या खेळाचे नियम शोधून काढायला सांगितले तर काय होईल? सायन्स हे अगदी असंच आहे. तुम्हाला खेळ बघून नियम शोधायचे आहेत आणि नियम शोधून एक नवीन खेळ तयार करायचा आहे. मित्रांनो, सायन्समधल्या अशाच काही भन्नाट माणसांच्या गमतीदार कथा लवकरच तुम्हाला पाहायला मिळतील आमच्या नवीन चॅनल सायन्स आणि बरंच काही मध्ये. तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहा सायन्सच्या दुनियेतील नवनवीन घडामोडी, नवे शोध आणि बरंच काही.